धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई गिळण्याचा हा अत्यंत भयंकर असा डाव आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं आणि त्यासाठी शिवसेना फोडली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. केंद्र सरकारला, खास करून आताच्या केंद्र सरकारला, मुंबईवर ताबा हवा आहे, मुंबईच्या संपत्तीवर ताबा हवा आहे, त्यांना मुंबई गिळायची आहे, मुंबई विकायची आहे, मुंबई लुटायची आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी राहू नये आणि राहिली तरी त्या मुंबईवर महाराष्ट्राचं नियंत्रण राहू नये, महाराष्ट्रात मराठी माणसाचं नियंत्रण राहू नये. यासाठी अनेक वर्ष, किमान 10 वर्ष हे मोदी शहांचं सरकार प्रयत्न करत आहे. त्यांनी सुरुवातीला मुंबई कमजोर केली, मुंबईतले अनेक उद्योग, व्यवसाय, आंतरराष्ट्रीय कार्यालय, राष्ट्रीय कार्यालय ही गुजरातमध्ये खेचून नेली. मुंबईच्या आर्थिक नाड्या आवळल्या, मुंबईच्या मराठी माणसाला कंगाल करण्याचं कारस्थान त्यांनी रचलं आणि आता शेवटी मुंबईचा विकास हा महाराष्ट्र सरकार नाही करणार, मुंबई महानगरपालिका नाही करणार, त्यासाठी निवडणुका होऊ दिला जात नाहीये आणि मुंबईची सगळी सूत्र शेवटी ठरल्याप्रमाणे मोदी शहांच्या या सरकारनं, उद्योगपती धनिकांच्या सरकारनं ही दिल्लीकडे घेतली आणि त्यांचा आज खरा चेहरा उघड झाला. आणि हे शिवसेनेनं होऊ दिलं नसतं, हे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं होऊ दिलं नसतं, त्याच्यामुळे शिवसेना फोडण्यात आली. एक अत्यंत बुळचट, लाचार आणि गुलामी पद्धतीचा मुख्यमंत्री आणि सरकार सत्तेवर बसवलं आणि त्यांना हवंय ते मुंबईच्या बाबतीमध्ये त्यांनी करून घेतलं. या मुख्यमंत्र्यांमध्ये आणि त्यांच्या सरकारमध्ये मराठी म्हणून थोडा जरी स्वाभिमान, अंशभर जरी शिल्लक असेल तर राजीनामा देतील आणि सरकारला जाब विचारतील. 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई मिळालेली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली 55 वर्षापूर्वी, ती फक्त मुंबई महाराष्ट्रात राहावी, मुंबईतल्या मराठी माणसाला स्वाभिमानानं जगता यावं, त्यांना स्थान मिळावं आणि आज त्याच्यावर मोदी शहांच्या सरकारनं त्या स्वाभिमानावर बुलडोझर फिरवण्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि हे मिंदे सरकार, बुळचट आणि बुळ सरकार महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अपमान उघड्या डोळ्यानं पाहत आहे. मी आपल्याला म्हणालो, बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापनाच मुंबईसाठी केली. एकनाथ शिंदे हे लाचार, लोचट आणि गुडघे टेकणारे मुख्यमंत्री आहेत. इतिहासात त्यांची अशीच नोंद होईल की त्यांनी मुंबईचा घास मोदी शहांच्या महाराष्ट्रद्रोही सरकारला सहज गिळू दिला आणि हे फक्त पाहत होते. दुसरा प्रश्न सर, काल 200 रुपये कमी करण्यात आले एलपीजीवर, काय वाटतं येणाऱ्या लोकसभा? असं आहे की गेले 10 वर्ष आधी लूट केली या माध्यमातून, 1100 रुपये, 1200 रुपये, 1400 रुपये आणि त्यातले 200 रुपये पुढल्या 3-4 महिन्यासाठी आमच्या तोंडावर फेकतायत. त्या लुटीतलाच, आमच्याच लुटीतला 200 रुपये. निवडणुका आल्या आहेत आज, लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत आणि म्हणून 200 रुपयाचा हा तुकडा सामान्यांच्या आणि मध्यमवर्गीयांच्या तोंडावर फेकलेला आहे. ही भीक आहे आणि म्हणूनच हे जे आम्ही इंडिया स्थापन केलेलं आहे ते त्यासाठीच, ही लूट थांबवण्यासाठी. तयारी, नियोजन काल आम्ही तयारी ते गेले 1 महिनाभर करतो आहोत. शिवसेनेकडे जरी या संपूर्ण बैठकीचं यजमानपद जरी असलं तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे जातीनं आमच्याबरोबर उभे आहेत, त्यांच्यावरती अनेक जबाबदाऱ्या आहेत. माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे, काल नाना पटोले जे होते, अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात, हे सगळे आम्ही एकत्र काम करतो आहोत.
तयारी पूर्ण झाली आहे. आज संध्याकाळी 4 वाजता ग्रँड हयात मध्ये त्या तयारी संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरे आणि सगळे पवार साहेब वगैरे सगळे येत आहेत. तिथे नाना पटोलेजी सुद्धा हजर राहतील. आज सकाळपासून नव्हे तर कालपासूनच जे डेलिगेट्स आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांचं आगमन सुरू झालं. काल लालू यादव यांचं आगमन झालेलं आहे. आता थोड्या वेळापूर्वी डॉक्टर फारूक अब्दुल्ला मुंबईला उतरलेले आहेत. आज संध्याकाळी 4 वाजता ममता बॅनर्जी येत आहेत आणि उद्या सकाळपासून उरलेले सगळे प्रमुख नेते हे हजर राहतील आणि त्यांचं स्वागत, त्यांचा मान सन्मान, आदर सत्कार याची पूर्ण व्यवस्था महाराष्ट्राच्या पारंपरिक पद्धतीनं केली जाते. 13 पक्षांची वाढ झाली, याच्यामध्ये उद्धव ठाकरे असे पवार यांना मोठं यश आलेलं आहे. नक्कीच बघा, लक्षात घ्या, मी खात्रीनं सांगतो 2024 साली महाराष्ट्रात आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या हुकुमशाही राजवाडीचा पराभव झालेला असेल आणि त्या दृष्टीनं इंडिया अलायन्सची पावलं पडत आहेत. सर, आज रक्षाबंधन आहे, खऱ्या अर्थाने महिला सुरक्षित आहे का? देश महिला अजिबात सुरक्षित नाही, देशात सुरक्षित नाहीत महिला. आपण पाहताय ज्या प्रकारच्या घटना घडतात त्या देशात आणि महाराष्ट्रात. सरकारचं लक्ष कुठे आहे? सरकार फक्त फोडाफोडीतच आहे. म्हणूनच 27 पक्षाचं रक्षाबंधन गठबंधन हे जन्माला आलेलं आहे. बोली, आपका क्या है भाई? सर, ममता बॅनर्जी कह रही की इंडिया अलायन्स के डर की वजह से 200 रुपये कम किया गया है. मैं ममता बॅनर्जी ने जो कहा है उसे सहमत हूं, देश भी सहमत है. 10 साल तक लूट लिया गरीबों को, हाँ, मिडिल क्लास की जनता को 10 साल तक लूट लिया मोदी शाह की सरकार ने. सिलेंडर 1100, 1200, 1300, 1400 लूट लिया और आप उसी लूट में से 200 रुपया कम करके हमारे मुंह पर आप फेंक रहे हो क्योंकि चुनाव आ रहे हैं लोकसभा. पाकिस्तान में हमसे कम रेट में CNG मिल रहा है और गैस मिल रहा है. तो ये चुनाव का जुमला है और इंडिया अलायंस जिस मजबूती से खड़ी है और खड़ी हो रही है और आगे जा रही है उसी डर से 200 रुपया कम किया है. सर, आज प्रेस कॉन्फ्रेंस होने वाली है, सभी नेता आ रहे हैं इंडिया अलायंस मीट के लिए, कैसी तैयारी है? तैयारी पूरी हो गई है. शिवसेना इज द होस्ट ऑफ द दैट इंडिया अलायंस मीट, लेकिन कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ये सब हमारे साथ है. कल आपने देखा होगा ग्रैंड हयात में उद्धव ठाकरे जी के साथ शरद पवार जी, नाना पटोले जी, अशोक चव्हाण जी और सभी उनके कांग्रेस के नेता भी थे. आज 4 बजे प्रेस कॉन्फ्रेंस है और जो हमारे डेलीगेट्स है पूरे देश से उनका मुंबई में आना शुरू हो गया है. लालू यादव जी कल मुंबई पहुंच गए हैं, डॉक्टर फारूक अब्दुल्ला जी आज सुबह लैंड हो गए हैं और होटल पहुंच गए हैं. ममता बॅनर्जी 4 बजे आज मुंबई पहुंच रही है और लगभग सभी जो डेलीगेट्स हैं आज रात को या कल सुबह तक पहुंच जाएंगे और उनका पूरा महाराष्ट्र की परंपरा की तरफ से स्वागत हो रहा है. प्रधानमंत्री को लेकर 80% अनुकूल दृष्टिकोण देखा गया, विकास के बारे में प्रधानमंत्री को लेकर 80% दृष्टिकोण देखा गया, अनुकूल दृष्टिकोण फेवरेबल व्यू देखा गया प्रधानमंत्री को लेकर. किसने किया है सर्वे? बीजेपी ने किया है, बीजेपी का सर्वे है. सर, नीति आयोग अब मुंबई के विकास के बारे में पूरे फैसले लेने वाला है, क्या उसका मतलब ये है कि आप महाराष्ट्र सरकार को अपना गुलाम बनाकर रखा है. आप मुंबई महानगर पालिका और महाराष्ट्र की सरकार को कोई ताकत नहीं देना चाहते. इस मामले में मुंबई के विकास की जिम्मेदारी महाराष्ट्र सरकार और मुंबई महानगर पालिका की, लेकिन ये जानबूझकर हो रहा है. आप मुंबई महानगर पालिका के चुनाव नहीं लेने जा रहे हो डर से कि आप हार रहे हो. यह आपका तो एक बहुत बड़ा पुराना सपना रहा है कि मुंबई के ऊपर मुंबई एक तो यूनियन टेरिटरी बने या मुंबई कमजोर करे या मुंबई पर महाराष्ट्र की दावेदारी ना रहे. इसीलिए अब ये नया फंडा आपने छोड़ दिया कि मुंबई का विकास नीति आयोग करेगा. क्या जरूरत है? क्या महाराष्ट्र इतना कमजोर है? महाराष्ट्र बाप है मुंबई का. आप मुंबई को महाराष्ट्र से खींचना चाहते हो, अलग करना चाहते हो और इतना
कमजोर मुख्यमंत्री महाराष्ट्र पर बिठाया है, सिर्फ इसीलिए मुंबई के ऊपर केंद्र का कब्जा होना चाहिए, इसलिए आपने शिवसेना को तोड़ा जो मुंबई की संरक्षक रही है, इसलिए आपने उद्धव ठाकरे जी का मुख्यमंत्री पद छीन लिया क्योंकि वो मुंबई का संरक्षक रहा है। ये मुंबई मराठी मानुष की है और रहेगी, और बाळासाहेब ठाकरे जी ने ये मुंबई का जो निर्माण, शिवसेना का जो निर्माण किया है वो इसलिए किया था कि मुंबई की हमेशा हम रक्षा करते रहेंगे। चलिए, 100 कोटी ऑफर आली, निष्ठावंत शिवसेना मिळणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। एक लक्षात घ्या, आमच्या सह अनेकांना ऑफर्स आल्या, आमच्या दबाव आले, मला माहिती आहे माझ्या अनेक सहकाऱ्यांना दबाव आणि प्रेशर, आणि आम्ही फुटणार आहोत का? आम्ही तुरुंगात गेलो ना, आम्हालाही तेव्हा प्रयत्न झाला ना, तुरुंगात जायचं नसेल तर अमुक अमुक गटाकडे जा म्हणून आम्हालाही फोन आले दिल्लीतून। तो भाई ये जो बात है, ये आम्हाला सुद्धा असे दबाव प्रेशर आमिषा आली, पण आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाही। शिवसेनेसोबतचा निष्ठा विकणं म्हणजे आईला विकण्यासारखं आहे, या लोकांना कळत नाहीये। हे जे सोडून गेलेले आहेत ना, यांनी आपलं ममत्व विकलं, आई विकली, आणि 2024 साली त्यांना पश्चाताप होईल, पहा तुम्ही। चलिए, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।